नमस्कार, बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत शिक्षणाधिकारी सत्यवान आनंदराव आणि पडिकर। सगळ्या जनतेला या शिक्षणाधिकारी सत्यवान आनंदराव आणि पणकरचा नमस्कार। आणि पाणीकर तेच ते आणि पाणीकर तू होत काय? तर तुमच्यावर आरोप असा आहे की भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेश आहे, तो तुम्ही चीनला देऊन टाकलाय। नकाशातच दिलंय ना, पण मला सांगा जो चीन आहे चीन तो अरुणाचल प्रदेश मध्ये किती वेळा घुसखोरी करतो? ही सरकारची चूक आहे सर। तुम्ही सरळ सरळ सरकारला जबाबदार धरताय। मग वाकडा वाकडा कसा जबाबदार धरणार मला सांगा? आम्हाला असं वाटलं की हे पण धोरण सरकारचं असेल, काही वर्षांनी सरकार अरुणाचलचा जो भाग आहे तो चीनला देऊन टाकणार आहे, तो आम्ही आज दिला। त्यात केवढा मोठा फरक काय ना? एवढा बोबाव करण्यासारखं काय नाही। नाही पण उद्या काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकाल तुम्ही। म्हणजे काश्मीर अजून आपल्यामध्ये आहे? तुमच्या कृपेने अजून तरी आहे। अच्छा, पण त्या चीनचं काय करणार तुम्ही? म्हणजे त्या नकाशाचं काय करणार? हा हा, काय टेन्शन नाही घ्यायचं, ते टेन्शनचं एवढं मोठं काय काम नाही। अगदी इझी आहे, ते लगेच हे करायचं थुकपट्टी। नाही ते स्टिकर लावून टाकायचं त्याच्यावर। हो, पण स्टिकरचा गम सुकला तर पुन्हा पितळ उघडं पडणारच आहे। बर, मग इंग्रजीच्या पुस्तकात स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्याचं काय? मला असं म्हणायचं मुलात ती भाषाच पूर्ण चुकीची आहे। मला सांगा त्या भाषेमध्ये बघा किती मिस्टेकिंग असतात बघा। म्हणजे जी ओ ला गो म्हणतात आणि डी ओ ला डू म्हणतात। धन्यवाद, खरंच धन्यवाद तुम्ही। धन्यवाद धन्यवाद तेच ते धन्यवाद। बरं, मला सांगा पुस्तकाची पानं खूप पातळ आणि पारदर्शक असतात का हो? नाही, तुम्ही लोकांना काही बोंबाळत आहो। पोरांच्या दप्तराचं वजन वाढलंय तो वजन कमी करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। वा 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 वा, किती तो विद्यार्थ्यांचा विचार करता तुम्ही। धन्यवाद। धन्यवाद। पण इतिहासाच्या पुस्तकात सनावळे चुकलंय। मला सांगा आता पाणीपतची जी लढाई होती, हा पाणीपतची लढाई कोण जिंकली कोण हरला त्या आता काय उपयोग आहे? वा, आहे का उपयोग सांगा? आता पाणी मिळताना मुश्किल माणसाला पाणी पित। धन्यवाद तुम्ही। धन्यवाद खरंच, म्हणजे एकाही कारणाला तुम्ही जबाबदार नाही असं म्हणायचं। एवढ्या बिल्डिंगी पडतात, त्याला मंजूर देणार कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला कोणी दोष दिलाय? नाही। एवढ्या झोपडपाट्या वाटात परप्रांतीय घुसखोरी करत कोणी कोणत्या सरकारी अधिकाऱ्याला दोष दिलाय? नाही। कुठल्या तोंडाने या शिक्षण अधिकाऱ्याला दोष देते मला सांगा? हा,